तुम्ही का बसलाय बाहेर? तुमचा खरं हक्क आहे आतमध्ये बसायचा. तुम्ही इकडे झालाय ना? हा बसा ना, म्हणजे मी उघड्यायला लावतो, उघड्यायला लावतो. उघडे केले ना? वा वा, धन्यवाद सर. ओ साहेब, बंद कुणी केलं होतं आणि बंद का केलं होतं? हा सर, मी सकाळपास नाही. तर धन्यवाद सर, विटकर सर, धन्यवाद. थांबा, तिकडे ज्येष्ठ नागरिक आहेत बरं का, त्यांना बसू द्या अगोदर. हा हा, या या शिक्षक. ओ शिक्षक, चला ते उघडले, कुलूप उघडले, तिथे बसा. आम्ही म्हणलो त्यांना हे करण्यासाठी त्यांनी कुलूप लावलं उलट. तुमच्या समोर कुलूप लावलं? नाही नाही, बसा ना, आता मी उघडले उघडले. बरोबर, खरंच बरोबर. नमस्ते. ओ थांबा ना, ते चाललेत का? हा आलो आलो. झालं झालं, आता होणार तुमचं काम. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुमच्या बरोबर आलेत. नाही चान्स आहे, चांगला मिळेल जाईल. नाही नाही, आम्हाला नाही घेऊन देणार. नाही नाही, ते मच्छिडाचीड होती. गुड. साहेब सिटिंग नका करू का? नाही नाही ना करायचं. लांब लांब थांब, लांब थांब. असं अंगार नका येऊ बरं का? ओ साहेब, परत असं अंगावर येतं नाही माझ्या. मी काय म्हणतो, मला सांगता येतं ना तुम्हाला? ही बघा पद्धत चांगली आहे. हा बोला. नाही ठीक आहे ना, अहो हे तर आमच्या नेहमीच येते. मग साहेब तुम्ही सार्वजनिक ठिकाणी बोलताय, बरोबर आहे ना? मग बोला ना तुम्ही, मग माझं काय म्हणणं नाही. मी ते घेत होतो, पण ठीक आहे.
बसा बसा इकडे सगळे बसा हो पाठवतो ना मी तुम्हाला आमचा प्रोफेशनल आहे बाईट करूनच पाठवतो घ्या पण घ्या नाही काही नाही मला फक्त तुम्ही महत्त्वाचे तुम्ही लोक महत्त्वाचे आमची दुसरी टीम जरी कार्यरत असली तरी विषय त्यांचा हाच आहे सगळे लोक आले शिवसेनेचे नेते जाधव साहेब आम्हाला सहकार्य केले इतके दिवस आम्ही जे आमच्या मनात जे राहिलं होतं ते त्यांनी आमचे म्हणजे माध्यमातनं त्यांच्या माध्यमात आम्हाला बोल भेट म्हणजे सांगता येईल विजय शिंपी सर आता सांगा सर काय झालं नक्की आतमध्ये आज आम्ही आज शिवसेनेचे पदाधिकारी आज वेगळ्या कामासाठी आज इथे आलो होतो आज काही ज्येष्ठ महिला इथं बसल्या होत्या ज्यांनी अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये शिक्षण शिक्षण मंडळामध्ये अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम केले आणि त्यांच्या आज सातव्या वेतनाचा प्रश्न आज ते मांडण्यासाठी ते अतिरिक्त आले होते सात वर्ष प्रलंबित जो विषय होता त्याच्यासाठी ते आले होते परंतु त्यांना वेळ देऊन पण वेळ वारंवार नाकारली जात होती त्यांनी मला आज त्यांचे प्रश्न सांगितले त्याच्यासाठी मी आज त्यांना अतिरिक्त आयुक्तांना भेटून दिले आणि येणाऱ्या सोमवारी संबंधित अधिकारी जे त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नाही आहेत आणि जे टाळाटाळ करते कामाला त्या कामाला ते प्रश्न मार्गी लावणार आहेत त्यांनी आज शब्द दिलेला आहे आणि त्या सोमवारी या सर्व महिला भगिनी आमचे शिवसेनेचे पदाधिकारी सर्व आम्ही अतिरिक्त आयुक्तांसोबत जाऊन समक्ष हा प्रश्न मार्गी लावणार आहोत आणि शिवसेना पूर्ण आज या शिक्षण मंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र आणि सर्वात मी धन्यवाद देतो की हा माझ्यापेक्षा आवाज टीव्ही 10 ने अतिरिक्त आवाज तुमच्यामुळे हा प्रश्न खरं तर मला समजला आणि मी मार्गी लावलाय तुमचे धन्यवाद करण तेवढं कमी आहे आणि हे प्रश्न असं तुम्ही जोपर्यंत त्यांचा वेतनाचा प्रश्न मार्गी नाही लागत तोपर्यंत यांची महानगरपालिका आयुक्तांपर्यंत हा प्रश्न साथ सोडू नका हीच मी तुम्हाला विनंती करतो सोमवारी मी तिथे मिटिंगला सगळ्या आम्ही
साहेबांनी शब्द दिल्याप्रमाणे आज सगळ्यांची विजीट लावली अधिकाऱ्यांची साहेबांनी त्याबद्दल मी आभार मानतो पहिले साहेब तुम्ही आमच्या खरंच सतर्मान ठेवलात आणि त्या दिवसापासून माझं तर राहिलेलेच पण 29 मे मध्ये लोकांचे जर 11 तो हप्ता मिळाला माझा मिळाला नाही म्हणून मी चौकशीला गेले माझी फाईल आहे फाईल शोधली मी मॅडमकडेच मिळाली आपल्या आणि मॅडमनी दिली ती दिल्यानंतर ती स्वीकारली नाही मग परत त्याच्यावर लेटर द्या लेटर घेऊन पुन्हा दिल्यानंतर 3 जून उजाडला म्हणजे महिना घालवला जून नंतर काय केलं मग पुढचं मला फक्त हेल्पट आहे मारण्यात 10 हेल्पट आहे मारण मी पावतो म्हणून येते माझ्याकडे नाते छोटी होते खूप त्रास झाला त्या गोष्टीचा मुलंदी काय करून महिलांना काय ट्रीटमेंट दिली साहेबांना सांगा गोष्ट राहा फक्त उशीर लागेला ही हे उत्तर आहेत का तुम्ही फोनवर बोलत घ्या फोन उचलतच नाही ती लोक अजिब आमची आमची वय काय आमची वय काय आम्ही 67 आहे 69 त्याच्यावर आपण कारवाई करतच आहोत कारवाई करावी आमचं हे डोक्यात सुद्धा नाही कारण आम्ही शिक्षक होतो पण हे असं झालं नाही पाहिजे आमच्या शिक्षक जोडीदारपणे दिसते त्यांना सुद्धा किती वेळ भेटले विचार आमच्याकडे लोकांनी ऐकलं पाहिजे काय तरी झालं पाहिजे सर नमस्ते मला त्याचं बिल अजून काढलेलं मध्ये बदलून गेल्या मॅडम आता ओवर पे म्हणला म्हणे सगळ्यांचा विषय कोणाकडे येऊन अडकतो फोर पे आणि लक्षात आलं की संबंधित जो क्लर्क आहे तो रजेवर आहे तो अनुपस्थित असल्यामुळे फाईल त्याच्याकडे नावाचा व्यक्ती जो गेला रजेवर त्याने रजा म्हटली का बघा फक्त राजा पण नाही वेळ कोणी दिला नाही राजा पण नाही रजे साहेब माझी इच्छा शिक्षण मंडळ आता सध्या काय महामंडळ नाही आणि ते समिती नाही तुम्ही वैयक्तिक जाऊन लक्ष द्या तिथं पाय वर करून आरोग्य टाइमपास केला असतं सगळे काही गुन्हा झाला साहेब खरं तुम्ही लक्ष द्या सगळा भ्रष्टाचार चालू आहे आणि मी आता मी वेगळं पत्र झालं तुम्हाला त्या विषयावर त्यावर तुम्ही गंभीर दखल घ्यासा मला विश्वास आहे तुमच्या जे पोलीस साहेब आहेत त्यांनाही साहेब काय त्यांच्या पद्धतीने कारवाई करायची करतील येत्या किती दर केलं साहेब आणि हे साहेब तारीख साहेबांनी सांगितली येत्या 7 तारखेला हा प्रश्न जर मागे न लागला तर साहेबांना म्हणलं त्या व्यक्तीला सस्पेंड करणार आपली जर कोणत्या प्रकारची तक्रार असेल तर कृपया आम्हाला ह्या पद्धतीचा व्हिडिओ करून पाठवा आम्ही ती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवू धन्यवाद If you like the video, do like, comment, share, and subscribe.